दिवस शेतमजुराला लागायचा, दोन दोन दिवस चालायची मजुरी. आता सगळ्या शेतमजुराला किमान एक तास लागेल. या महिन्यामध्ये या सगळ्या आम्ही खाजगी कंपन्यांचा अंतर्भाव करून रोवर्सचा वापर जर केला तर झिरो पेंडन्सीमध्ये परत आणण्याचा आमचा प्रयत्न. सरकार देते 2,000-5,000 रुपयाची काळी बाजारी वाढवून घेणार. अनेक भांडणं झाली तर हे प्रत्यक्षात कसं होणार आहे का? ही फक्त लोकप्रिय घोषणा असणार, कारण लोक अपेक्षेने बघतायत की हे प्रश्न सुटले गेले पाहिजे. हे मान्य करतो मी. आता जी नवीन टेक्नॉलॉजी रोवर्सची आली, एका रोवरची किंमत 20 लाख रुपये झाला. आता हे रोवर्स वापरले जात नाही. आता आपण जवळजवळ 1,600 रोवर्स घेतले, 1,600 मजुदार आपल्याकडे आहे, त्यांना रोवर्स मिळतील. पूर्वी एक एक दिवस शेतमजुराला लागायचा, दोन दोन दिवस चालायची मजुरी. आता सगळ्या शेतमजुराला किमान एक तास लागेल रोवर्सच्या साहाय्याने. आपण काही खाजगी कंपन्यांनाही काम देतो याचं लवकर पूर्ण होण्यासाठी, कारण ज्या गतीने सध्याची मजुरी होते ती एक वर्ष दोन दोन वर्ष होणार नाही. भ्रष्टाचार होतो बऱ्याच वेळा मजुरीच्या करताना. काही चतुर्सीमा बदलल्या जातात, आपण जे म्हणतात त्यामुळे गुन्हे सुद्धा मग बऱ्याच ठिकाणी कुटुंबामध्ये भांडणं आणि कुटुंब दावे झाले आमच्याकडे. सरकारकडे दावे सुरू आहेत, कोर्टात दावे सुरू आहेत. आम्ही त्यांचा जेव्हा आढावा घेतला 70% दावे फक्त या जमिनीच्या मोजणीच्या प्रश्नात सुरू आहेत. मला वाटतं एक पुढच्या 6 महिन्यामध्ये या सगळ्या आम्ही खाजगी कंपन्यांचा अंतर्भाव करून रोवर्सचा वापर जर केला तर झिरो पेंडन्सीमध्ये परत आणण्याचा आमचा प्रयत्न. 6,600 रुपयात वाढ अत्यंत प्रलोभनीय आणि आकर्षक घोषणा आहे. सगळे त्याच्याबद्दल चर्चा करतायत, तर ही युटिलाइज कशी होणार? त्याच्यात पुन्हा परत काळाबाजार झाला तर वाळू महाग भेटेल, त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा एक प्लॅन काय? पहिलाच प्रयोग आम्ही करतो 1 मे पासून. आता सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आणि अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या समिती पण वाळूची आता जे डेपो कुठं घ्यायचे जागा निश्चित केल्या, कुठं वाळू काढायचे आणि ते डेपो लावून त्याला जिओ फेन्सिंग वगैरे सगळं करतो आपण. आणि 600 रुपये एज डिपोज मला वाळू मिळणार नका. जरी कोणी माग वगैरे बाहेर प्रयत्न केला तर लोकांना 600 रुपये वाळू सरकार देते. 2,000-5,000 रुपयाची काळी बाजारी वाळू कोण घेणार? आणि आता तुम्हाला वाळू उपलब्ध करताना तुम्हाला ज्या कामासाठी वाळू पाहिजे त्याचं तुम्हाला बांधकामासाठी पाहिजे तर बांधकाम परवानगी लागेल. म्हणून हा जो आणि प्लस आता वाळू तुम्हाला घरपोच करण्याचं काम मिळेल. त्यामुळे खाजगी वाहतुकीला प्रोत्साहन देत नाही आपण. मला वाटतं हा पहिला प्रयोग आम्ही सुरू केलेला आहे. आता काय हळूहळू जशा प्रश्न समोर येतील ते सुटू आपण. पण मला वाटतं हा वाळूचा वाळू माफ्याचा आजच्या संपूर्ण राज्यभर जो आपण पाहायला मिळाला, 7-8 हजार रुपये वाळू विकायची, त्याच्यातून गुन्हेगारी वाढली, तरुण मुलं त्याच्यामध्ये व्यसनाधीन झाली, कुटुंबाचे कुटुंब उद्ध्वस्त झालेलं चित्र होतं, हे चित्र का ते बदललं पाहिजे? आपलं दायित्व काय? म्हणून मला वाटतं एक सामाजिक दायित्व म्हणून आपण ही भूमिका स्वीकारली आणि आता तो निर्णय आपण पूर्णतेला 1 मे पासून त्याच्या अंमलबजावणी सुरू करतो. दुसरा अत्यंत भूमिका आहे म्हणजे की या राज्याला पुलतपासून एक मोठा इतिहास आहे. पुलतमध्ये वसंतदादाच्या पाटील खंजीर फुटसून त्यावेळी सरकार स्थापन झालं, 30-30 आणि आता वेगळी स्थिती काय? विश्वासघाताचं राजकारणाची परंपरा महाराष्ट्राला कोणी दुर्दैवानं या सगळ्या प्रक्रियेमध्ये शिवसेना त्याला बळी पडली आणि आज त्यांचा आजची शिवसेनाचं अस्तित्व पूर्णतः संपत आलंय हे आता लोकांनी स्वतः अनुभवतात. मला वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणाला हे राजनीतीला कधीच मान्य नव्हतं. तिथेच अजित पवार चलबिचल मला माहित आहे त्यांची काय मनातली स्थिती अजित पवारांचे, म्हणजे मी काही त्यांनी कधी बोललो नाही. पण शेवटी मला वाटतं जो होत आहे वाचे केली म्हणाल. दुसरा एक प्रश्न, त्या मोर्चाचं नेतृत्व करणारे ते अजित नवले आणि ज्येष्ठ नेते कॉम्रेड त्यांचे जे सहकारी होते सगळ्याशी मी स्वतः जवळ 4.5 तास बोललो. बहुतांशी मुद्द्यावर आमची महसूल खात्या संदर्भात चर्चा झाली, त्याच्यामध्ये ते मार्गी लागल्यासारखेच आहे. परंतु मूळ त्यांचा जो आक्षेप होता की आम्हाला आदिवासी विकासमंत्री चर्चेला पाहिजे पाहिजे अचानक ते उपलब्ध होऊ शकले नाही, परंतु आता त्यांनी विनंती केली नाही. मला वाटतं
मोर्चेकरांच्या मागण्या त्याप्रमाणे मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललो, माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललो. उद्या बहुतेक आमची चर्चा होईल आणि मंत्र्यांच्या मोर्चेकरांबरोबर आणि काहीतरी मार्गाने गेला असं मला विश्वास आहे. मोर्चाला सामोरे जाणार लोणीत जर पोहोचलं उलट ते आपल्या राज्यात जिल्ह्यातले तर आपल्या राज्यातले सगळे शेतकरी आहेत, आदिवासी बांधव आहेत, त्यांचा आदर्थ ते सुद्धा आम्ही करणार आहोत. दुसरा एक प्रश्न आहे, तुम्ही जसं म्हणाला